जी निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, नगरपालिकेची नाही, जिल्हा परिषदेची नाही, ही विधानसभेची नाही, ही लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान निवडायचे असतात. या ठिकाणी दोन खेमे तयार झाले आहेत. एका खेम्याचं नेतृत्व मोदीजी करतायत, दुसऱ्या खेम्याचं नेतृत्व राहुल गांधी करतायत. ज्यावेळी अशोक रावच्या कमळाची बटन दाबली जाते, तुमचं वोट थेट मोदीजींना मिळतं, आणि इतर कोणाही उमेदवाराची बटन दाबली गेली की वोट जातं राहुल गांधींना. आता माझा तुम्हाला सवाल आहे, सांगा देशाला प्रधानमंत्री म्हणून कोण हवे, कोण? अरे एवढाचा आवाज चालत नाही, आला पल्लीचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. सांगा कोण पाहिजे, कोण प्रधानमंत्री म्हणून पाहिजे, कोण देशाचं नेतृत्व करू शकतं, कोण देशाला विकसित करू शकतं? मोदीजी करू शकतात. मग मोदीजींना साथ देणारे अशोकराव नेते हे आपल्याला निवडून द्यायचे आहेत. मी दुसऱ्या उमेदवाराबद्दल बोलणारच नाही, त्यांचा या जिल्ह्याशी संबंध नाही, ते निवडूनही येणार नाही. अरे आता आमचे दोन्ही राजे एकत्रित आल्यानंतर इकडे काय होणार हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि प्लस भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, आपले सगळे मित्रपक्ष, अशी मजबूत युती झाली आहे की यावेळी अशोकराव केवळ निवडून येणार नाही तर रेकॉर्ड मताने निवडून येऊ शकतात, अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे.